हरिओम, माझं नाव श्वेता हर्षद भांबरे, उपासना केंद्र देवळा. माझ्या सासूबाईंना फार पूर्वीपासून ॲलर्जी होती, त्यांना धुळीची वगैरे ॲलर्जी होत असायची. मात्र साधारण 15-1 वर्षापूर्वी ती ॲलर्जी खूप वाढली, म्हणजे इतकी की मातीला पाय लागला तरी त्यांना तिथे मोठ्या गाठी होत असायच्या. तसंच त्यांना खूप साऱ्या प्रकारचा दवाखाना झाला, सर्व ट्रीटमेंट घेऊन झाली, अगदी फॉरेनहून इंजेक्शन आणून ती सुद्धा ट्रीटमेंट देऊन झाली, मात्र कुठलाच फरक पडत नव्हता. आणि मग त्यांना मुंबईला दवाखान्यात घेऊन जाण्याचं ठरवलं. तुम्ही विश्वास नाही करणार की ज्यावेळी त्यांना गाडीतून दवाखान्यात नेलं जात होतं, तर गाडीचा धक्का डोक्याला लागला, तर डोक्याला त्यांना अशी गाठ येत होती, हाताला धक्का लागला तर हाताला गाठ येत होती. म्हणजे जिथे आपण हाताला जोरात धरलं जरी तरी तिथे गाठ होत होती, इतकी ती ॲलर्जी वाढत चालली होती. संपूर्ण गाडीत सर्वजण फक्त बापूंचा धावा करत होते, बापूंचंच नाव घेत होते. आणि दवाखान्यात गेलो, आई सुचित दादांना भेटल्या. दादांनी आईंना विचारलं, हसतमुखाने त्यांची विचारपूस केली, काय होतंय काय नाही ते सर्व विचारलं. आणि फक्त आईंची नाडी परीक्षण केलं. नाडी परीक्षणासाठी दादांनी आईंचा हात हातात घेतला आणि बापूंचाच आशीर्वाद होता तो. तिथून त्यांनी काही मेडिसिन्स दिले, ट्यूब वगैरे दिला लावायला. आणि परत येताना त्याच गाडीत बसून त्याच सर्व व्यक्ती परत आल्या, पण परत येत असताना एकही गाठ अंगावर आली नाही. म्हणजे इथून जाताना साधारण एक दिवसाचीच गोष्ट, म्हणजे ज्या दिवशी गेलो, आदल्या दिवशी गेलो, त्या दिवशी संपूर्ण शरीर गाठींनी भरलं की गाडीचा धक्का लागतोय, गाडी उधळते स्पीड ब्रेकरला तरी सुद्धा गाठ येते. आणि परत त्याच गाडीत त्याच रस्त्याने दुसऱ्या दिवशी आलो तर काहीच झालं नाही, कुठलाच त्रास नाही झाला. त्यानंतर तेवढी ट्रीटमेंट घेतली आणि तिथून पुढे मग नंतर परत 15 वर्षात अजूनही ती ॲलर्जी किंवा तत्सम दुसरी कुठलीच ॲलर्जी आईंना उद्भवलेली नाही. हा म्हणजे सांगताना सुद्धा अंगाला काटे येतील असा अनुभव आहे की मला तर मी हे ऐकल्यानंतरच पहिलेच मी बापूंच्या भक्तीमध्ये लीन झाली होती. आणि पावलो पावली बापूंच्या भक्तीचा इतका प्रचिती येत असते की बापू आपल्याला कसे हर प्रकारे मदत करतात, कुठल्याही संकटाचा सामना करण्यासाठी आपल्यामध्ये हिंमत तयार करत असतात अगदी प्रत्येक. आणि आता तर आम्ही सर्वजण म्हणजे बापूंची भक्ती तर आहेच, पण मग ही गोष्ट सुद्धा पहिल्यापासून आम्ही ठरवून घेतली की ज्या गोष्टीचं समाधान आपल्याला इथे मिळत नाहीये ती गोष्ट घेऊन मुंबईला जायचं, बापूंच्या दर्शनाला जायचं. आणि अगदी तेही नसेल शक्य तर आमचा सर्वांचा अनुभव आहे की बापूंची प्रवचन लावायचं. आपला काही मनात प्रश्न असेल, आपल्याला काही समस्या असेल की जिचं उत्तर आपल्याला मिळत नाहीये, ज्याबद्दल आपल्याला आता काही सुचत नाही की मी काय करू, तर बापूंना सांगायचं, बापू तूच आमचा पाठीराखा, रस्ता दाखवा आम्हाला. आणि कुठलंही बापूंचं प्रवचन लावायचं, बापूंचं प्रवचन लावलं आपल्या मनातल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला हमखास मिळतच. मग तो प्रश्न कुठलाही असेल, तो आर्थिक बाबतीत असेल, तो आपल्या घरच्या काही समस्यांबाबतीत असेल, शिक्षणाच्या बाबतीत असेल, कुठलाही प्रश्न असू दे, कुठलीही समस्या असू दे, समस्येचं निराकरण करणारा एकच करता धरता सर्वस्व बापूच आहे. बापूच पाठीराखा आणि मोठी आईची कृपा माझ्या संपूर्ण कुटुंबावर आणि सर्व बापू भक्तांवर अशीच राहो, हीच प्रार्थना. हरिओम, श्रीराम अंबडिया.